लॉर्ड हालेलुया। ह्या सिस्टरांची खरोखर दोन साक्ष आहेत प्रियांनो, एक त्यांची आरोग्याची साक्ष आहे। सिस्टरां सांगतात की त्यांच्या शरीरावर एक फोड आला होता आणि एक महिना दीड महिना तो फोड जो आहे बराच होत नव्हता, एवढं त्या फोडमुळे त्यांना त्रास होत होता। ते सांगतात की मला बसता येत नव्हतं, उठता येत नव्हतं, मी खूप त्रासातून जात होते, बहीण सांगतात। परंतु जेव्हा त्या मंदिरामध्ये आला आणि शनिवारची जशी आपली प्रार्थना सभा असते त्या प्रेयरसाठी पुढं आल्यात आणि जेव्हा पास्टर आरोग्यासाठी प्रार्थना करत होते, बहिणीने ती प्रार्थना जी आहे स्वतःसाठी स्वीकारली। त्यांनी म्हटलं की यस, तुझा दास प्रार्थना करत असताना मी प्रभू स्वीकारते, मी बरी झाली आहे। त्यांनी आरोग्याची प्रार्थना स्वीकारली आणि ते सांगतात की ज्या दिवशी मी ती प्रार्थना स्वीकारली त्याच्यानंतर तो फोड बरा होत गेला आणि आता तो फोड पूर्णपणे निघून गेला आहे, मला प्रभूने पूर्णपणे बरं केलं आहे। हालेलुया। तशीच अजून एक साक्ष आहे प्रियांनो, आपल्याकडे इथं प्रेयर बॉक्स आपण ठेवला आहे, प्रेयर रिक्वेस्ट आपण त्याच्यामध्ये टाकतो। तर बहीण सांगतात की ह्यांच्या शेजारी एक बिल्डरचं कामकाज चालू होतं आणि त्याच्यामुळं काय झालं, ह्यांचं जे शेजारी टॉयलेट होतं ते तोडण्यात आलं आणि सांगतात त्याच्यामुळं आम्हाला खूप त्रास झाला, परिवाराला समस्या होत होत्या। पण सिस्टरांनी ती प्रेयर रिक्वेस्ट जी आहे विश्वासाने ह्या प्रेयर बॉक्समध्ये टाकले आणि आपल्या पास्टर जे आहे त्या प्रेयर लिस्टसाठी प्रार्थनेच्या विनंतीसाठी प्रार्थना केली आणि सिस्टर सांगतात की जे बिल्डर होते ज्यांनी आमचं टॉयलेट तोडलं होतं त्यांनी स्वतः आमच्यासाठी चांगलं उत्तमातलं उत्तम टॉयलेट बांधून दिलं, म्हणून त्यात इतक्या आनंदित आहे की त्यांना अश्रू त्यांचे आज कंट्रोल होत नाही आहे। ते प्रभूला धन्यवाद देऊ इच्छित आहे, ते पास्टरांना धन्यवाद देऊ इच्छित आहे की आज पास्टरांमुळे मला आरोग्य मिळालं, आमचं जे टॉयलेट आहे जे तोडून टाकण्यात आलं होतं न कळत परंतु आज त्यांनी नवीन बांधून दिलं एवढ्या दिवसानंतर। हे सगळं झालं आहे प्रियांनो प्रार्थनेमुळे, म्हणून खरोखर परमेश्वराला धन्यवाद देऊया। आपण सगळेजण टाळ्या वाजवूया परमेश्वरासाठी। हालेलुया।